काली राणी गेली 50 वर्ष उत्तर बांगलादेशमधल्या आपल्या घरात कुंभार काम करतायत. त्यांच्या गावात सैन्य शिरलं तेव्हा त्या त्यांच्या पती आणि 2 मुलांबरोबर राहत होत्या. त्यांच्याबरोबर तेव्हा जे घडलं ते आता पुन्हा सांगणं शक्य नाही असं त्या सांगतात. मी तेव्हा 3rd गरोदर होते. माझ्या घरात तेव्हा मी एकटीच बाई होते. माझे पती आणि सासरे लपून बसले होते, पण सैनिकांनी त्यांनाही शोधलं आणि गोळ्या घालून ठार मारलं. त्यांच्या सोबत तेव्हा जे घडलं ते आता पुन्हा सांगणं शक्य नाही असं त्या म्हणतात. त्या एकाच गावात 36 महिलांवर बलात्कार केला गेला. सुजलांना सुद्धा त्यांची कहाणी सांगताना त्रास होतोय. ते आमच्या घरात घुसले आणि मला खोलीत डांबलं. मी कसं सांगू काय काय झालं ते. 5 ते 7 लोकांनी घराला घेराव घातला. एक माझ्या खोलीत शिरला. सगळं संपून ते निघून गेले. त्यांनी काय केलं ते मी नाही सांगू शकत. या लहानच्या ग्रामीण भागात या युद्धातले सर्वात क्रूर प्रसंग घडले. पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या बंगाली सहकाऱ्यांनी देशातल्या अनेक मुस्लिमांवर हल्ले केले. या खेड्यामधले हिंदू बंगाली लोक हे भारताच्या बाजूचे असल्याचा समज होता. या गावातल्या 52 पुरुषांना गोळ्या घालून ठार केलं गेलं. रक्त मिसळून नदी लाल झाली. तो प्रसंग भयानक होता. आम्ही ते नाही विसरू शकत. 1971 मध्ये महिला इथल्या सगळ्यात गरीब गट होत्या. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. या महिला मला म्हणाल्या की एकटीने कुटुंबाचा सांभाळ करताना त्यांना खूप कष्ट पडले आणि त्यांची अजून सुद्धा दखल घेतली गेली नाहीये. ज्या महिलांवर बलात्कार झाला होता त्यांना युद्धानंतर अनेक वर्षांनी वीरांगना म्हणून अर्ज करायला सांगितला. यातून त्यांना आर्थिक सहाय्य मिळालं असतं. पण या खेड्यातल्या 1/3 पेक्षा कमी महिलांचे अर्ज स्वीकारले गेले. 50 वर्ष उलटून गेली तरी त्या वाटच बघतायत.